मिरजेत कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलची तोडफोड, बिल भरल्याशिवाय मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास नकार दिल्यानं नातेवाईक संतप्त. मिरज येथील सांगली रोडवर अपेक्स केअर हॉस्पिटल नावाचं कोरोनाबाधित रुग्णांच्यावर उपचार करणारं खासगी कोविड सेंटर आहे. 2 दिवसापूर्वी सरस्वती आबा घुगे ही महिला उपचारासाठी येथे दाखल झाली. उपचारादरम्यान सदर महिलेचा मृत्यू झाला. यावेळी नातेवाईकांनी मृतदेह दाखवावा, किमान तोंड तरी दाखवावं अशी हॉस्पिटलकडे विनंती केली. मात्र त्या नातेवाईकांना ताटकळत ठेवण्यात आलं. आधी 2,30,000 बिल भरा, मगच मृतदेह ताब्यात देऊ असा पवित्रा हॉस्पिटलने घेतला. दरम्यान व्यवस्थित उपचार न करता वाढीव बिल लावले आहेत आणि पैशासाठी मृतदेह आम्हाला दिला नाही असं नातेवाईकांनी सांगितलं. दरम्यान घडलेल्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी नातेवाईकांच्या सोबत चर्चा केली व प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असे सांगून या विषयावर पडदा पाडला. मराठी एस न्यूज साठी मिरजहून इम्रान मुल्ला. करावं लागतं, तुम्ही ऑक्सिजन यूज करा नाहीतर ना करा. मग इसरळ काय आहे, लूट आहे. बरं ती पण होऊ द्या, माणूस वाचायला पाहिजे होता. एक दिवस ह्यांना पण कळू दिलं नाही. हे न्यू हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये ह्यांचं नातेवाईक आहे, बाहेरचं कोण नाही. ह्यांना तरी किमान कल्पना पाहिजे होती की बाबा आज पेशंटची तुमच्या अशी कंडिशन आहे, ही आहे ती आहे. एका गोष्टीने ह्यांना पण कुठली गोष्ट कळू दिली नाही. काल मेल्यावर कळलंय बघा की हा सिरियस आहे. आणि परत मग सांगितलंय की तू मृत झालेत म्हणून. बरं मृत झालेत, मी काल आलोय. काल आल्यापासून मला कोण तोंड बघायला देईना ना काय, समोर कुठल्या गोष्टी. यांना सुद्धा समोर भेटू दिलं नाही मला लवकर. तुमचे